ठाकरे सरकार घोटाळेबाज आमदार प्रताप सरनाईकांचं संरक्षण करतंय असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. प्रताप सरनाईक यांनी कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा सनसनीत आरोप यावेळी सोमय्या यांनी केलाय. टॉप्स ग्रुपकडून एमएमआरडीएला 175 कोटींच्या कंत्राटासाठी 7 कोटींची लाच दिल्याची माहिती समोर येते. ईडीच्या चौकशीतून काही धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. या प्रकरणी 28 ऑक्टोबरला खासगी एफआयआर नोंदवला गेला, परंतु एमएमआरडीए मुंबई पोलीस ठाकरे सरकार यांनी अद्याप चौकशी सुरू केली नाही असं सोमय्यांचं म्हणणं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी एक विधान केलं होतं. त्या राजकीय विधानावरून बराच राजकीय वाद रंगला. पाटील यांनी पवारांविषयी केलेल्या विधानाबद्दल संजय राऊत यांनी अभिनंदन मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांचं समाचार त्यांनी घेतलाय. होय, आता 80 वर्षे पूर्ण होत आहेत, जाऊ द्या. असल्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांबद्दल मला काही बोलायची गरज वाटत नाही. त्यांचं कुणी सिरियसली घेत नाही. ऐकू पण नाही असली लोक आहे ती. हा महाराष्ट्राचा सुद्धा आणि आपल्या नेत्यांचाही अपमान आहे. बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणी काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवतायत? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. ठाकरे सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनामध्ये दणदणीत आणि खणखणीत मुलाखत दिली. राज्यातील आणि देशातील काही महत्वाच्या प्रश्नांवर भाष्य करताना विरोधकांना त्यांनी या मुलाखतीतून फैलावं घेतलंय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंदिरं उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून राज्यपालांवर टीकाही केली होती. या पार्श्वभूमीवर तुम्ही हिंदुत्व सोडलंय का असा सवाल राज्यपाल आणि भाजपकडून केला जातोय. त्यावर तुमची काय भूमिका आहे असा सवाल राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणं म्हणजे काय धोतर नाही. हिंदुत्व अंगामध्ये धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी सोडू शकत नाही असा टोला यावेळेस मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लगावलाय. भारतात आता 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासारख्या घटना घडू शकत नाही तसा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलाय. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण अशा प्रकारे तयार केले गेले आहे की देशात कुठल्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला होणं शक्य नाही. हिंदुस्थान टाइम्स लीडरशिप समिट कार्यक्रमात सिंग बोलत होते. संरक्षण मंत्र्यांनी असं म्हटलंय की आपल्याला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची घटना कधी विसरता येणार नाही, कारण तेव्हा देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यात आलं होतं. परंतु आम्ही देशवासियांना हमी देतो की यापुढे भारतात अशा प्रकारचा कोणताही हल्ला होणार नाही. देशात गेल्या 24 तासात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 43,082 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 492 जणांचा मृत्यू झालाय. देशामध्ये एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 93,09,778 इतकी झाली आहे. तर राज्यामध्ये 6,406 नवे रुग्ण आढळले आहेत आणि 4,815 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 92.57% इतकं झालंय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.